साधना मुळात तुमची भावनिक बुद्धिमत्ता वापरण्याबद्दल आहे जेव्हा आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो आजकाल जगात याला मान्यता मिळाली आहे खूप वर्षापासून आपल्याला वाटायचं की बुद्धिमत्ता म्हणजे फक्त आयक्यू हे बघा हे म्हणजे आय क्यू म्हणजे मी क्यू मध्ये उभा राहतो <laughs> म्हणजे कायम कोणाच्या तरी मागे हाच बुद्धीचा स्वभाव आहे बुद्धी कायम अनुकरण करण्याचं आणि कोणापेक्षा तरी एक पाऊल पुढे कोणापेक्षा तरी पुढे असण्याची इच्छा हे सुद्धा अनुकरणच आहे कुणाचं तरी नाही का मुळात याचा अर्थ आपण माकडांच्या पेक्षा एक पाऊल पुढे आहोत ही उत्क्रांती आहे हो नेचर ऑफ द इज बुद्धीचा स्वभाव असा आहे की आत्ता ती जशी आहे बहुतेक लोकांसाठी ते एक निरुपयोगी साधन आहे त्याच्या मागे माहितीचा साठा असल्याशिवाय माहितीचा साठा नसला तर बहुतेक लोकांना त्यांची बुद्धी कशी वापरायची ते कळणार नाही फक्त माहितीमुळे ते त्यांची बुद्धी वापरू शकतात हा हा भावनिक बुद्धिमत्तेचा स्वभाव नाही आहे त्याला कुठल्याच माहितीची गरज नसते ती फक्त सगळ्याला मिठी मारून ते जाणू शकते ती नुसत्या जाणिवेतून मार्ग शोधू शकते तिला क्यूमध्ये उभं राहण्याची गरज नाही तिला कोणाच्याच मागं उभं राहायची गरज नाही तिला कोणापेक्षा वरचड व्हायची गरज नाही हा सहज जीवनासोबत समरस होण्याचा एक मार्ग आहे समरस होऊन जीवन जाणणं विच्छेदन करून नाही हाच फरक आहे बुद्धी आणि भावनेतला बुद्धी प्रत्येक गोष्टीची चिरफाड करून जाणण्याचा प्रयत्न करते विच्छेदन करून भावनेला गोष्टी कळतात प्रेमाच्या आलिंगनातून त्यासोबत एकरूप होऊन तर ही साधना मुळात तुमची भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आहे कारण हा खूप सोपा मार्ग आहे गोष्टी साध्य करण्याचा जर तुम्हाला सृष्टिकर्त्याचं विच्छेदन करायचं असेल जर तुम्हाला देवत्वाचं विच्छेदन करायचं असेल तर ती चांगली गोष्ट नाही आहे आणि तुम्ही कुठेच पोचणार नाही तसं करून उत्तम मार्ग म्हणजे प्रेमाने मिठी मारणं जेव्हा तुम्ही कोणाला तरी मिठी मारता तेव्हा तुम्ही स्वतःलासुद्धा आलिंगनात सामील करत असता नाहीतर ते होणार नाही फक्त मीच तुला मिठी मारणार तू मला मिठी मारू शकत नाही हे असं काम करत नाही जेव्हा मी आलिंगन देतो तेव्हा मीसुद्धा आलिंगनात सापडतो तर हा एक मार्ग आहे देवत्वाला मिठी मारण्याचा त्याचं विच्छेदन करण्याऐवजी तर साधना ही मुळात याबद्दल आहे भक्ती म्हणजे फक्त एवढंच भक्ती ही दैवत्वाचं विच्छेदन करण्याबद्दल नाही आहे ती दैवत्वासोबत नाचण्याबद्दल आहे त्यासोबत एक होण्याबद्दल आहे मुळात तुमची भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्याबद्दल आहे ज्यामुळे तुमची चांगलं जगण्याची क्षमता ही कोणापेक्षा तरी पुढे असणे यावर अवलंबून नसेल तुमची चांगलं जगण्याची क्षमता ही तुमच्या सहज स्वभावामुळे असेल तुम्ही कोणापेक्षा वरचढ आहात हे सिद्ध करण्याची गरज नाही आहे की तुम्ही कोणापेक्षा तरी श्रेष्ठ आहात प्रयत्न करण्याची गरज नाही आहे कोणापेक्षा तरी पुढे जायची हीच भावनिक बुद्धिमत्ता आहे यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नाही आहे यात एकदा बुद्धीनं यात प्रवेश केला जर म्हणालात प्रेम कोण सर्वात जास्त प्रेम करतं असं काहीच नसतं मी ध्यानलिंगावर जास्त प्रेम करतो की तुम्ही ध्यानलिंगावर जास्त प्रेम करता या कासवावर जास्त प्रेम करतो की तुम्ही या कासवावर जास्त प्रेम करता मी या माकडावर जास्त प्रेम करतो की तुम्ही या माकडावर जास्त प्रेम करता कोणीच हे ठरवू शकत नाही कधीच कोणी हे समजवून सांगू शकत नाही की ठीक आहे हा माणूस जास्त प्रेम करतो या माणसापेक्षा असं कधीच नसतं प्रमाण लागू होतच नाही भावनिक बुद्धिमत्तेला जेव्हा प्रमाण लागू होतच नाही मग कोण वर कोण खाली हे नाहीसं होतं मोठं आणि लहान नाहीसं होतं जीवन ते जसं आहे तसं बनतं मुंगी जास्त महत्त्वाचं जीवन आहे का तुमच्या जीवनापेक्षा की तुम्ही जास्त महत्त्वाचं जीवन आहात मुंगीपेक्षा जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जास्त महत्त्वाचे आहात तर तुमची बुद्धी अजून विकसित झाली नाही आहे तुम्हाला समजलं नाही आहे की मुंगी तिच्या जीवनाला तेवढंच महत्त्वाचं मानते जेवढं तुम्ही तुमच्या जीवनाला मानताय कदाचित जास्त तिला तुमच्यापेक्षा जास्त हातपाय आहेत कदाचित जास्त उपयोगी गोष्टी करते आहे तुमच्यापेक्षा जास्त नियोजनबद्ध आहे आणखीन अजून काय माहीत नाही कदाचित त्यांची लोकसंख्या जास्त आहे जर तुम्ही त्यांना मतदानाचा अधिकार दिला तर त्या दणकुण जिंकतील तर बुद्धी ही कायम एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीच्या विरोधात उभी करत असते तुमच्या बुद्धीमुळेच सगळा संघर्ष निर्माण झाला आहे तुमची भावना या सगळ्याला एकत्र आणू शकते पण जर भावना बुद्धीसोबत गेली तर भावनासुद्धा मोठा संघर्ष निर्माण करेल जर बुद्धी भावनेसोबत गेली मग तिथे संघर्ष उरणार नाही जगात प्रेमाचा गोडवा असेल जगात अगदी उत्तम परिस्थिती असेल तर ही साधना मुळात त्या दिशेनं केंद्रित आहे ती एक सोपी रचना आहे स्वतःला झोकून दिलं तर चमत्कार घडवून आणेल अनेक लोकांना हे कळत नाही की इतकी सोपी गोष्ट इतकं मोठं काहीतरी करू शकतं एखाद्या मनुष्यासोबत कारण ते त्याचं विच्छेदन करून आत पाहतात जर मी तुमचं विच्छेदन केलं आणि बघितलं असं म्हणूया की तुम्ही एक मोठे गायक आहात अरे वा काय छान गाता तुम्ही बघू दे तरी मला तुमच्या घशामध्ये काय आहे ते आणि मी जर तुमचा घसा कापून आत पाहिलं तर मला कुठले स्वर सापडणार नाहीत कारण जीवन अशा प्रकारे काम करत नाही तर विच्छेदन करण्याची वृत्ती तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथं सगळं काही अर्थहीन होऊन बसेल जर तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये तुमची बुद्धी वापरत बसलात तर सगळ्या गोष्टींचा फक्त एक अर्थहीन कचरा बनेल आणि नेमकं हेच घडतंय बुद्धिवादी माणसाच्या जीवनात सगळं काही निरुपयोगी हो आणि अर्थहीन वाटू लागतं पण जर तुम्ही तुमच्या भावना वापरल्या तर सगळं काही मौल्यवान आणि सुंदर बनतं प्रत्येक छोटी गोष्ट गवत गवताचं पातंसुद्धा कविता बनते नुसती झाडाची हलणारी फांदीसुद्धा गाणं बनते पण जर तुम्ही तुमची फक्त बुद्धी वापरली तर सगळं काही अर्थहीन बनवता येतं कशाचाच काही अर्थ उरत नाही जर तुम्ही तुमच्या भावना वापरल्यात प्रत्येक गोष्ट अगदी मस्त बनते